कांदा निर्यात शुल्क वाढीबाबत नाशिक इथे जिल्हाधिकारी शेतकरी आणि व्यापारी संघटनांची बैठक संपन्न झाली. मात्र या बैठकीत कुठलाही प्रकारचा तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. याबाबत 8 दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि व्यापारी संघटनांना दिले असून तोपर्यंत व्यापाऱ्यांनी तसेच बाजार समितीने संप मागे घेण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी बोलताना काय म्हणाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पाहुयात. काय मीटिंग जी काही जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली त्याबद्दल, त्यामध्ये काही तोडगा निघाला आहे का आता बाजार समित्यांची भूमिका? नाही, तोडगा लगेच निघाला नाही, परंतु व्यापाऱ्यांची जी भूमिका आहे, व्यापारी असोसिएशन सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी होते, त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेतली. शेतकरी प्रतिनिधी पण या ठिकाणी होते, त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेतली. आणि बाजार समिती म्हणून आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि आपल्या राज्याचे कृषीमंत्री मुंडेसाहेब त्या आजवांत्र्यांना गोयलसाहेबांना भेटायला त्या ठिकाणी गेले. निश्चित या सगळ्या मीटिंगचा सारांश घेऊन ते त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यानंतर काय निर्णय होतो त्यानंतरचं खरं तोडगा आता निघणं अपेक्षित. पण आता नाफेडने असं जाहीर केलं की 2400 रुपये दराने ते खरेदी करणार. आताच नुकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं याचा कितपत परिणाम होऊ शकेल? व्यापाऱ्यांनी बंद ठेवलं आणि नाफेडने सुरू ठेवलं तर होऊ शकेल का? नाफेड सध्या डायरेक्ट मार्केटमध्ये खरेदीच करत नाही, ते फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना खरेदीलाही देतो. आता फार्मर प्रोड्युसर कंपन्या कोणत्या पद्धतीने खरेदी करणार हा खरं या ठिकाणचा प्रश्न. म्हणजे हे लगेच नाही होऊ शकणार, सुरू केली तरी खरेदी लगेच. म्हणजे शेवटी आज मार्केट कमिट्या बंद, म्हणजे शेतकरी माल आणत नाहीये, व्यापारी मार्केटमध्ये नाहीये, त्यामुळे मार्केट कमिट्या बंद. पण मग मार्केटमध्ये ही खरेदी मार्केटमध्ये व्हावी असं तुम्हाला वाटतं का? नाफेडची खरेदी मार्केटमध्ये झाली तर कुठेतरी स्पर्धा निर्माण होईल. म्हणजे केवळ 2400 रुपये दर न देता सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीने. हां, फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या कांदा खरेदी करतात त्याच्यामुळे कॉम्पिटिशन तयार नाही होते का? हा दे नाही, परंतु पूर्वी नाफेड डायरेक्ट त्यांचे प्रतिनिधी मार्केटमध्ये खरेदी करायची. फार्मर प्रोड्युसर कंपन्या करतायत काही लक्षात येऊ, नाफेडची करता त्यांची स्वतःची करता कशी लक्षात येत नाही. ओके, पण आता व्यापाऱ्यांची भूमिका काय होती बैठकीमध्ये? व्यापाऱ्यांची भूमिका जी 40% जे निर्यात शुल्क जे लावलंय ते रद्द करावं किंवा त्यांना काही दिवस अगोदर सूचना देऊन त्यांना कळवणं अपेक्षित होतं असं त्यांची खरं मागणी होती. पण एकदम अचानक जी लागू केलं जिल्हाधिकाऱ्यांकडून आता काय प्राथमिक आश्वासन? जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं, तो आपली जी चर्चेचा सगळा सारांश ते मुंडेसाहेबांशी दिल्लीला जे गेले तिथे ते सांगणार आहे आणि त्या पद्धतीने मग ते काय पुढे निर्णय घ्यायचं त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. पण मग आता सध्या व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीबाबत काय भूमिका मांडली, ते सुरू करणार आहेत की नाही? त्यांनी अजून काही तसं कळवलेलं नाही. कळवलेलं नाही. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल जोशी, नाशिक.